दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक पुरस्कृत नाशिक रोड वसंत व्याख्यानमाला 1 ते 10 मे दरम्यान मुक्तिधाम मागील शाळा क्रमांक 125 च्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी दिली। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे दरवर्षी 1 मे ते 15 मे पर्यंत नाशिक रोड व्याख्यानमाला भरवण्यात येते, परंतु मागील 2 वर्षापासून सरकारी जे निर्बंध होते त्याच्यामुळे वसंत व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही, परंतु यावर्षी कोरोनाचे सर्व बंधनं हटवल्यानंतर आपण 1 मे ते 10 मे पर्यंत व्याख्यानमाला नाशिक रोड येथे 125 पटांगणामध्ये शाळेच्या पटांगणामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे घेत आहोत। त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरचे वक्ते आपण या ठिकाणी बोलवले आहेत। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं गेल्या 36 वर्षापासून आपण या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतो, त्यामध्ये समाजाला उपयोगी पडते असे अनेक प्रकारचे योगदान बँकेच्या मार्फत आपण करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण वसंत व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे। ही वसंत व्याख्यानमाला सुरू करत असताना ह्या ठिकाणी बीजी शेखर पोलीस महासंचालक यांनी हे संताजी धनाजी याचा इतिहास खरं तर आपल्यासारख्या पिढीला माहीत नाही आणि त्याच्यावर ते पुस्तक लिहित आहे आणि म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी व्याख्यानासाठी बोलवले आणि निश्चितपणे संताजी काय होते हे या नवीन पिढीला खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून समजणार आहे। गेल्या 37 वर्षापासून ही व्याख्यानमाला होत आहे। सुंदर माझा घर व बाल शिवाजी फेम कलाकार संयोगिता भावे यांच्या हस्ते सोमवारी 1 मे व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल। टीव्ही विश्वभास आभास यावर त्यांचे व्याख्यान होईल। 2 मे रोजी सुरेखा बोराडे या महिला स्वातंत्र्य सेनानींच्या रंजक कथा सांगतील। जलव्यवस्थापनावर अशोक सोनवणे 3 मे रोजी तर संताजी या विषयावर 4 मे रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांचे व्याख्यान होईल। 5 मे रोजी महंत चिडे बाबा यांचे श्रीकृष्णा काल आज व उद्या यावर तर 6 मे रोजी पत्रकार रमेश पडवळ हे नाशिकच्या वारसा स्थळांवर व्याख्यान होईल। 7 मे रोजी शाहीर स्वप्नील डुमरे शिवछत्रपती पोवाडा सादर करतील। औषधांचा भडिमार थांबवण्याच्या विषयावरील आनंदांच्या वाटा विषयावर संजय कळमकर 8 मे रोजी व्याख्यान देतील। रात्रीचा खेळ चाले या प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील कलाकार माधव अभ्यंकर 9 मे रोजी गप्पा गोष्टी करतील। 10 मे रोजी मुंबईतील लोककला अकादमीचे विभाग प्रमुख गणेश चंदन शिवे यांच्या महाराष्ट्राची लोककला कार्यक्रमाने व्याख्यानमालेची सांगता होईल। व्याख्यानमालेत दररोज श्रोत्यांमधून लकी ड्रॉ काढून बक्षिसे दिली जातील अशी माहिती उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेला जनसंपर्क संचालक जगन्नाथ आगळे, संचालक मनोहर कोरडे, बाबा सदा फुले, जगन आगळे, नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड आदी उपस्थित होते। रवींद्र जाधव, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।